हाय फ्रेंड्स, महाराष्ट्रातील 36 जिल्हे यामधील आपण कोकण प्रशासकीय विभागातील 7 जिल्हे यामधील पालघर, ठाणे या जिल्ह्यांचा अभ्यास केलेला आहे. आता आपण आज मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्यांविषयी अभ्यास करणार आहोत. तर चला आपण पाहूया ही दोन शहरांचा अभ्यास. तर सर्वप्रथम यामधील मुंबई उपनगर जिल्हा मुख्यालय वांद्रे आणि क्षेत्रफळ 446 चौरस किलोमीटर. साष्टी बेटांवर वसलेला मुंबई उपनगर जिल्हा कोकण प्रशासकीय विभागात आहे. यातील तालुके 3 तालुके आहेत, अंधेरी, कुर्ला आणि बोरीवली. तर मुंबई उपनगराचे स्थान व विस्तार आपण अभ्यासूया. मुंबई उपनगराच्या पूर्वेस ठाण्याची खाडी आहे आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. नैऋत्येस माहीमची खाडी आहे आणि दक्षिणेस मुंबई शहर हा जिल्हा आहे आणि उत्तरेस ठाणे जिल्हा आहे. तर मुंबई उपनगर यामधील नद्या दहिसर, पोईसर आणि मिठी या 3 नद्या आहेत. परंतु मिठी ही सर्वाधिक प्रदूषित नदी म्हणून ओळखली जाते, तर ही माहिती लक्षात राहू द्या. खाड्या यामध्ये माहीम, मालाड, मनोरी या मुख्य खाड्या आहेत. तर मुंबई उपनगरामध्ये पर्यटन स्थळे कोणती आहेत? तर बोरीवलीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. तर या ठिकाणी पर्यटक हे पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात येतात. कन्हेरी मीन्स कान्हेरी येथे 112 गुफांमध्ये कोरलेली लेणी जोगेश्वरी लेणी आणि जुहू चौपाटी जी फेमस आहे. आणि वांद्रे पश्चिम येथे रोमन कॅथोलिक माउंट मेरी चर्च आहे. तर या चर्चविषयी महत्त्वाचं काय, तर येशू ख्रिस्त यांची माता मेरी, बघा या ठिकाणी आपल्याला येशू ख्रिस्तांची माता यांचे नावही मिळालेले आहे. माता मेरी यांच्या जन्मदिनी येथे दरवर्षी माउंट मेरी मीन्स मत माऊली जत्रा या ठिकाणी भरते. कोकण प्रशासकीय विभागातील 4 जिल्हा मुंबई शहर याविषयी आपण अभ्यास करूया. जे मुख्यालय मुंबई आहे आणि क्षेत्रफळ 157 चौरस किलोमीटर आहे. मुंबई हे 7 बेटांचे शहर म्हणून गणले जाते. मग हे आपल्यालाही माहीत आहे की मुंबई हे 7 बेटांचे शहर आहे. मग ती 7 बेटे कोणती, तर बघा याप्रमाणे आहे. पहिला मुंबई, दुसरा माझगाव, तिसरा परळ, चौथा वरळी, पाचवा माहीम आणि 6वा मोठा कुलाबा आणि 7वा धाकटा कुलाबा. ही नावे लक्षात ठेवा, ही 7 बेटे आहेत. ही 2 आपल्या लक्षात राहतात, मोठा कुलाबा आणि धाकटा कुलाबा, वरचे लक्षात ठेवा. मुंबई शहर हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा व सर्वाधिक दाट लोकसंख्येचा जिल्हा आहे. प्रशासकीय दृष्ट्या हा जिल्हा कोकण विभागात आहे. 190 मध्ये बृहन्मुंबई जिल्ह्याच्या विभाजनातून मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांची निर्मिती झाली. मुंबई शहर व मुंबई उपनगर 1990 मध्ये बृहन्मुंबई जिल्ह्याच्या विभाजनातून, हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. मग मुंबई शहरामधील तालुके, तर या जिल्ह्यात एकही तालुका नाही. तर चला आपण पाहूया मुंबई शहर याचे स्थान व विस्तार. मुंबईच्या पूर्वेस, पश्चिमेस व दक्षिणेस अरबी समुद्र आहे आणि उत्तरेस मुंबई उपनगर. मुंबई उपनगर व मुंबई शहर या दोनच जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. बघा IMP आहे या ठिकाणी. मुंबई उपनगर व मुंबई शहर या दोनच जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. या जिल्ह्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम लागू नाही. ग्रामपंचायत अधिनियम लागू आहे का? तर नाही. मुंबई शहरास दक्षिण मुंबई, जुनी मुंबई तसेच इजलँड सिटी या नावाने ओळखले जाते. बघा याला इजलँड सिटी म्हणूनही ओळखलं जातं आणि दक्षिण मुंबई आणि जुनी मुंबई म्हणून ओळखलं जातं. मुंबई शहरातील पर्यटन म्हणजेच प्रमुख स्थळे कोणती? राजाबाई टॉवर म्हणजेच लंडनच्या बिग बेन या धर्तीवर फोर्ट परिसरातील क्लॉक टॉवर, 4 मजली व 280 फूट स्मारक यावरील घड्याळात 16 प्रकारच्या ट्यून्स आहेत या ठिकाणच्या घड्याळाला. आणि मुंबई
मीन्स महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी. तर मुंबई विद्यापीठ आणि राज्याचे उच्च न्यायालय मुंबईमध्ये काय काय विशेष आहे, तर मुंबई विद्यापीठ आहे आणि राज्याचे उच्च न्यायालय आहे, गेटवे ऑफ इंडिया आहे, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, या ठिकाणी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, सहारा विमानतळ आहे, हँगिंग गार्डन म्हणजेच आताचे फिरोज शाह मेहता उद्यान, सध्या त्याला या नावाने ओळखले जाते फिरोज शाह मेहता उद्यान, आणि तारापूरवाला मत्स्यालय नूतनीकरण मार्च 2015 मध्ये झालेलं आहे, आणि प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम या ठिकाणी आहे, आणि राणीचा बाग आहे, व्हिक्टोरिया टर्मिनन्स आहे म्हणजेच आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, नाव चेंज झालेली आहे ते लक्षात ठेवा, आणि जहांगीर आर्ट गॅलरी, नेहरू विज्ञान भवन, सिद्धिविनायक मंदिर, व्हिक्टोरिया गार्डन व प्राणी संग्रहालय म्हणजेच आत्ताचे जिजामाता उद्यान, भाईखळा, ही सर्व मुंबईमध्ये असणारी विशेष ठिकाणे आहेत. तर याप्रमाणे आपण मुंबई शहराविषयी आणि मुंबई उपनगर याविषयी सविस्तर अभ्यास केलेला आहे. तर याविषयी काढलेले नोट्स हे स्पर्धा परीक्षांचे प्रश्न लक्षात ठेवून काढलेले आहेत, त्यामुळे या माहितींचा लक्षपूर्वक अभ्यास करा. थँक्यू.